नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व सरळ सेवा भरतीसाठी महत्त्वाचा असणारा एक सराव प्रश्नसंच अभ्यासणार आहोत. आणि हा जो सराव प्रश्नसंच अभ्यासणार आहोत, यामध्ये पहा आपण 2016, 2017 आणि 2018 या तिन्ही वर्षी ज्या काही सरळ सेवा पद्धतीने भरती झालेल्या आहेत यावर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत. आणि हे जे प्रश्न आहेत ते संपूर्ण स्पष्टीकरणासह असणार आहेत. हा व्हिडिओ फक्त आपलं रिव्हिजन म्हणून घेण्यात येत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये पहा मराठी, भूगोल, इतिहास आणि सामान्य ज्ञान या सर्व जे काही विषय आहेत यावर प्रश्न विचारलेले आहेत. तसेच मित्रांनो, जर आपल्याला PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, मराठी नोकरी. याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करून PDF नोट्स मिळवू शकता अगदी मोफतमध्ये. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा लाभलेला नाही. तर पहा, हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हा जो प्रश्न आहे पहा, हा नंदुरबार 2018 विचारण्यात आलेला प्रश्न आहे. खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याला समुद्र किनारा लागलेला नाही. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, आसाम राज्याला समुद्र किनारा लाभलेला नाही. तर मित्रांनो पहा, भारताला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे, त्यापैकी महाराष्ट्राला, लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. कशासाठी? महाराष्ट्र राज्यासाठी. आणि भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. पश्चिम किनारपट्टीवरील जे राज्य आहेत पहा, पश्चिम किनारपट्टीवरील राज्य, पश्चिम किनारपट्टी यावर जे येणारे महत्त्वाचे राज्य आहेत ते लक्षात ठेवायचे. तर पहिलं आहे महाराष्ट्र, यानंतरचं आहे पहा गुजरात, यानंतर आहे गोवा आणि तसेच आहे पहा कर्नाटक. हे जे राज्य आहेत हे पश्चिम किनारपट्टीवर येणारे महत्त्वाचे राज्य आहेत. आणि पूर्व किनारपट्टीवरील राज्य देखील लक्षात ठेवायचं आहे. पहा, पूर्व किनारपट्टीवरील येणारे जे काही राज्य आहेत यामध्ये आहे पहा पहिला ओडिसा, हे जे राज्य आहे पूर्व किनारपट्टीवर आहे. यानंतर आहे पहा आंध्र प्रदेश, लक्षात ठेवायचं आहे, ओडिसा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू हे जे राज्य आहेत हे पूर्व किनारपट्टीवर येणारे राज्य आहेत. तर पहा, यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 आहे, विनाचे नाक चाफेकाळीप्रमाणे सुंदर आहे. तर या वाक्यामध्ये नाक हे डॅश आहे. पहा, नाक हे या वाक्यामध्ये काय म्हणून दिलेला आहे. हा जो प्रश्न आहे मराठी व्याकरण, लक्षात ठेवायचं आहे, मराठी व्याकरणावरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि बीड पोलीस भरती 2017 हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, नाक हे जे आहे या वाक्यामध्ये उपमेय म्हणून काम करत आहे. तर पहा, उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची आहे तो घटक. पहा, या ठिकाणी आपल्याला नाकाची तुलना करायची आहे, म्हणजे नाक हे जे आहे हे उपमेय आहे. यानंतर पहा, यानंतर काय आहे? उपमान. तर उपमान म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे? उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे त्याला उपमान म्हणतात. उपमान म्हणजे तुलना ज्याच्याशी करायची आहे, आणि उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे. यामध्ये अजून एक आहे पहा, साम्यवाचक शब्द. तर साम्यवाचक शब्द म्हणजे सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा जो घटक आहे त्याला साम्यवाचक शब्द म्हणतात. आणि यानंतर आहे साधारण धर्म. तर साधारण धर्म म्हणजे पहा, दोन वस्तूत असणारा जो सारखेपणा किंवा समान गुणधर्म तो दाखवण्यासाठी साधारण धर्म वापरला जातो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे उपमेय, पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे. तर पहा, प्रश्न क्रमांक 3 आहे, राक्षसमुखी म्हणजे काय. पहा, हा देखील महत्त्वाचा शब्द आहे. राक्षसमुखी म्हणजे काय, मराठी व्याकरण महत्त्वाचा शब्द आहे. आणि हा प्रश्न आपल्याला अहमदनगर 2017 विचारण्यात आला होता. राक्षसमुखी म्हणजे काय? तर राक्षसमुखी म्हणजे पहा दक्षिणेकडील भाग, त्याला राक्षसमुखी असे देखील म्हटले जाते, दक्षिणेकडील भाग. तर पहा, भारतीय जी संस्कृती आहे यामध्ये कोणतंही शुभकार्य जर करायचं झालं तर दक्षिण दिशेला पार पडू नये असा संकेत दिला जातो. प्रश्न क्रमांक 4 आहे, शीघ्रतेने व अकस्मात घडून आलेला बदल म्हणजे डॅश होय. पहा, शीघ्रतेने पण अकस्मात घडून आलेला बदल त्याला काय म्हटले जाते, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, त्याला क्रांती असे म्हटले जाते. तर पहा, तर उत्क्रांती म्हणजे काय? तर पहा, उत्क्रांती म्हणजे असणारा हळूहळू होणारा जो बदल आहे त्याला उत्क्रांती म्हणतात. प्रश्न क्रमांक 5 आहे पहा, ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. ब्राह्मो समाजाची स्थापना, महत्त्वाचा प्रश्न आहे, इतिहास विषय आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा वाशिम पोलीस भरती 2018 विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पहा, ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. लक्षात ठेवायचे, राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचा जनक असेही म्हटले जाते. तसेच त्यांनी ऑगस्ट 1828 ब्राह्मो समाजाची स्थापना केली आहे. कधी? 1828 ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 6 आहे, मंडलीच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता. पहा, मंडलीच्या ज्यावेळेस तुरुंगात होते लोकमान्य टिळक त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी एक ग्रंथ लिहिला होता, त्या ग्रंथाचं नाव आपल्याला काय आहे विचारलं आहे.
आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, त्या ग्रंथाचं नाव आहे गीता रहस्य। तर पहा 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना अटक करण्यात आलं होतं आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देखील दिलेली होती। तर यानंतर यांना म्यानमार या ठिकाणी, म्हणजे म्यानमार या ठिकाणचं जो जेल आहे ते मंडालेचं जेल होतं, पहा मंडालेचं जेल म्यानमार ठिकाणी होतं आणि हे जे जेल आहे या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं आणि त्याच ठिकाणी त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला होता। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या भागातील आदिवासींना आयोडीनच्या कमतरतेमुळे डॅश हा आजार होण्याचा धोका अधिक असतो। पहा नंदुरबार जो जिल्हा आहे तो माग असलेला जिल्हा आहे, या ठिकाणचे जे काही आदिवासी आहेत त्यांना आयोडीनचं कमी प्रमाण मिळतं, त्यामुळे त्यांना कोणता रोग होण्याचा धोका असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त्यांना गलगंड होण्याचा धोका असतो। हा जो प्रश्न आहे पहा विज्ञानाचा महत्त्वाचा प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला जवळपास सर्व भरतीमध्ये विचारण्यात येणारा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, पहा डेसिबल हे डॅश मोजण्याचे एकक आहे, डेसिबलने काय मोजले जाते? पहा महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, आवाजाची तीव्रता मोजण्याचं जे एकक आहे त्याला डेसिबल असे म्हणतात आणि डेसिबल हे जे आहे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक असून प्रतिध्वनी हे ध्वनीच्या परिवर्तनाचे एक उदाहरण आहे आणि हवेतील आर्द्रता वाढल्यास ध्वनीचा वेग वाढतो। लक्षात ठेवायचं आहे हवेची ज्या वेळेस हवेतील आर्द्रता वाढली ना त्यावेळेस ध्वनीचा वेग वाढत असतो। प्रश्न क्रमांक 9 आहे, पहा मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डॅशचा वापर केला जातो। पहा मतदानाला जी आपल्या बोटावरती शाई लावतात त्या शाईमध्ये कोणता केमिकल म्हणजे कोणता घटक वापरलेला असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, सिल्वर नायट्रेट वापरलेलं असतं। कशामध्ये? मतदाराच्या बोटावर जी लावण्यात येणारी शाई असते त्या शाईमध्ये सिल्वर नायट्रेटचा उपयोग केला जातो। तर पहा सिल्वर नायट्रेट हे जे आहे हे सर्वात महत्वाचं संयुग असून याचा द्रावणांक किती आहे? पहा 214 डिग्रीला याचा द्रावणांक आहे आणि याचा उपयोग कपड्यावर रंगकाम करण्यासाठी देखील केला जातो आणि सूर्यप्रकाशामुळे याचं जे अपघटन होत असल्याने रंगीत काचेच्या बाटलीत ठेवतात आणि सिल्वर क्लोराईड हे जे आहे फोटोग्राफिक काच बनवण्यासाठी, पहा सिल्वर क्लोराईड हे जे आहे फोटोग्राफिक काच बनवण्यासाठी याचा वापर केला जातो। प्रश्न क्रमांक 10 आहे, बहिष्कृत भारत व मुकनायक ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? कोणते? बहिष्कृत भारत आणि मुकनायक। याचं उत्तर आहे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत आणि मुकनायक या नावाची वृत्तपत्र सुरू केलेली होती। तर पहा यासोबतच त्यांनी जनता, समता, प्रबुद्ध भारत, मुकनायक पाक्षिकाच्या शीर्षभागी संत तुकारामांची वचने आणि बहिष्कृत भारत या पाक्षिकाच्या शीर्षभागी संत ज्ञानेश्वराची वचने देखील दिली होती। लक्षात ठेवायचं महत्वाचा प्रश्न आहे बहिष्कृत भारत आणि मुकनायक ही जी वृत्तपत्र आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्र आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, पहा मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे? कोणती? मॅग्नेटिक महाराष्ट्र ही जी संकल्पना आहे ही कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, मेक इन इंडिया कार्यक्रमाशी संबंधित आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 12 आहे, अवॅक्स ही एअरबॉर्न कंट्रोल सिस्टीम भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केलेली आहे? कोणती? अवॅक्स AWACS ही जी एअरबॉर्न कंट्रोल सिस्टीम आहे ही भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, इस्रायल या देशाकडून। तर पहा अवॅक्स ही जी आहे एक हवाई टेहळणी प्रणाली आहे, तर या प्रणालीद्वारे शत्रूचं ड्रोन, फायटर विमान, मिसाईल याची जी जलद गती आहे ती आपल्याला शोधता येते। पर्याय क्रमांक 4, इस्रायल देशाकडून विकत घेतलेली ही सिस्टीम आहे। प्रश्न क्रमांक 13 आहे, निश्चय या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। पहा निश्चय हा जो क्रियाविशेषण अव्यय आहे याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, सामासिक शब्द आहे। तर लक्षात ठेवायचे सामासिक किंवा समास घटक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर यामध्ये पहा संस्कृत किंवा फारशी जे उपसर्ग लागून बनलेले अव्ययभाव समास असतात। प्रश्न क्रमांक 14 आहे, पहा तो भेटला आणि चटकन निघून गेला या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। वाक्य परत एकदा पाहायचं आहे, वाक्य पहा तो भेटला आणि चटकन निघून गेला या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे। तर पहा यामध्ये आणि व आणि शिवाय लक्षात ठेवायचं, या ठिकाणी आपल्याला आणि हा शब्द आलेला आहे। यामध्येच पहा आणि व आणि शिवाय ह्यासारखी ज्या वेळेस उभयान्वयी अव्यय दोन प्रधान वाक्यांना जोडत असतात किंवा त्यांची जोडणी किंवा त्यांचा मिलाप किंवा समुच्चय करत असतात ही अव्यय पहिल्या विधानामध्ये अधिक भर घालतात म्हणून त्यांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असं देखील म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। तर मित्रांनो व्याख्या परत एकदा ऐकायची आहे, असे वाक्य ज्या वाक्यामध्ये आणि व आणि शिवाय यासारखे जे उभयान्वयी अव्यय असतात आणि ते दोन वाक्यांना एकत्र करण्याचं काम करतात आणि ते पहिल्या विधानात अधिक भर घालत असतात म्हणून त्यांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हटले जाते। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे, पहा
शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. अधोरेखित शब्दाची विभक्ती प्रत्यय ओळखायचा आहे. यामध्ये अधोरेखित केलेला शब्द आहे मुलांना आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 चतुर्थी एक वचन विभक्ती आहे. तर पहा चतुर्थी एक विभक्ती मध्ये पहा स ला ते आणि स ला ना ते हे प्रत्यय लावलेले असतात. म्हणून मुलांना हा अप्रत्यक्ष कर्म आहे. लक्षात ठेवायचे मुलांना हे जे आहे अप्रत्यक्ष कर्म आहे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 16 आहे जननी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे. पहा विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शब्द दिलेला आहे आपल्याला जननी आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 जनक याचा विरुद्ध लिंगी शब्द आहे जननी. तर जननी या शब्दाचा समानार्थी शब्द होतो आई माता. लक्षात ठेवायचं आई आणि माता हा आणि माऊली हा त्याचा समानार्थी शब्द होतो. आणि जनक या शब्दाचा समानार्थी शब्द होतो पहा जनक या शब्दाचा समानार्थी शब्द वडील सोबतच बाप आणि पिता हे जे आहे ते समानार्थी असणारे शब्द आहेत. आणि जननीचा विरुद्ध लिंगी शब्द आहे जनक. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. मित्रांनो भारतातील सर्वात मोठे एज्युकेशन प्लॅटफॉर्म म्हणजे अनअकॅडमीवरती पहा अनअकॅडमीवरती एक नवीन बॅच लॉन्च झालेली आहे आणि ही जी बॅच आहे ही ध्येय नावाने बॅच आहे. 45 दिवसामध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन असणार आहे या बॅचमध्ये. तसेच ही जी बॅच आहे पहा 16 फेब्रुवारी 2021 पासून चालू झालेली आहे. तसेच यासोबतच पोलीस भरती मोप टेस्ट सिरीज जी आहे ती 2021ची मोफत टेस्ट सिरीज होणार आहे. या सिरीजचं महत्त्व आहे म्हणजे जेवढे काही पोलीस भरतीसाठी सर्वात मोठी ही टेस्ट असणार आहे. तसेच आपला अभ्यास किती झाला आहे ह्या टेस्टद्वारे आपल्याला कळू शकणार आहे. तसेच यातील जे टेस्ट पेपर आहेत ते मराठी भाषेमध्ये असणार आहेत. सोबत पहा अजून एक नवीन बॅच चालू होत आहे तिचं नाव आहे चाणक्य आणि ही जी बॅच आहे ही 17 फेब्रुवारी 2021 पासून चालू होत आहे. या बॅचमध्ये पवार सर हे पॉलिटी घेत आहेत आणि संतोष चव्हाण सर हे जे आहेत हे हिस्ट्री घेत आहेत. तसेच पहा यशाची किल्ली महास्पर्धा ही जी आहे ही 1 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2021 दररोज संध्याकाळी 6 वाजता घेण्यात येत आहे. याचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राज्यसेवेसाठी सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट सिरीज असणार आहे. तसेच या सिरीजमध्ये जे काही आगामी राज्यसेवा पूर्वपरीक्षासाठी जे काही GS म्हणजे पहा सामान्य अध्ययन म्हणजे GS आणि CSAT या विषयावर महत्त्वाच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. आणि तसेच या बॅचचे जे पेपर असणार आहेत हे आपल्या मराठी भाषेमध्ये असणार आहेत. तसेच मित्रांनो पहा 1 मार्च 2021 पासून डिस्काउंट चालू झालेला आहे. तर यासाठी आपल्याला VAIJ10 हा इन्व्हाइट कोड यूज करायचा आहे म्हणजे आपल्याला 10% डिस्काउंट मिळणार आहे. तसेच मित्रांनो अनअकॅडमीवरती काही विनामूल्य फायदे देखील आहेत. यामध्ये ॲप्लिकेशन आपल्याला डाऊनलोड करायचं आहे, आपला ट्रॅक म्हणजे आपली बॅच निवडायची आहे जसे की MPSC झालं आणि आपला VAIJ10 हा इन्व्हाइट कोड यूज करायचा आहे म्हणजे 10% आपल्याला सवलत मिळणार आहे. तर मित्रांनो लगेच जाऊन अनअकॅडमी ॲप डाऊनलोड करायचं आहे. याचे जे लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केले आहेत. तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये येथे थांबणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नेहमी याच पद्धतीचे व्हिडिओ मी घेऊन येत आहे. सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. यावर आपल्याला PDF नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण या व्हिडिओच्या PDF नोट्स आणि येणारे आणि झालेले जे काही नोट्स आहेत त्या ठिकाणी आपण त्या मिळवू शकता अगदी मोफतपणे. तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.